नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शी की आरोग्य विभाग भरती दोन हजार बावीसबाबत बाबत तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाची गट क व गट डची जी काही भरती प्रक्रिया आहे तर त्यासंदर्भात एक मोठा निर्णय झालेला आहे संपूर्ण माहिती आपण ह्या निर्णयासंदर्भात पाहणार आहोत गट क व गट ड भरतीसंदर्भात काय निर्णय झालेला आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता अगदी फ्रीमध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस सबस्क्राईब करण्यासाठी लागत नाहीये तर आरोग्य भागाची गट कव डची गट जी काही भरती प्रक्रिया आहे त्यासंदर्भात एक मोठा निर्णय झालेला आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर एक महत्त्व सूचना बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअरली कळून जाईल तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर पाहायला मिळतो बघा एक्क्याण्णव छप्पन्न सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झुराठ हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावानं सेव्ह आहे आणि व्हॉट्सअपवर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवायचा आहे जे विद्यार्थी एक्क्याण्णव छप्पन्न सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव जुराठ हा क्रमांक त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करतील दररोज नवीन या नावानं व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेणार आहोत त्यावर मित्रांनो तुम्हाला आरोग्य विभाग भरती पोलीस भरती जिल्हा परिषद भरती विभाग भरती तलाठी भरती आरोग्य विभागाच्या त्याचबरोबर महाराष्ट्र महाराष्ट्रात ज्या काही सरळ सेवेच्या भरती प्रक्रिया राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात त्यासोबतच अभ्यासाशी संबंधित जे काही डी एफ पटेल आपल्याकडे उपलब्ध होत असतं ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असतो त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण देशभरातील ज्या ज्या नवनवीन प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात त्या सुद्धा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या असतात तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही एक्क्याण्णव छप्पन्न सत्त्यात्तर अठ्ठ्याण्णव झुराठ हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावाने सेव्ह करू शकता किंवा हा व्हिडिओ येथे थांबा लगेच या नंबरचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपवर हा मेसेज पाठवा तुम्हाला लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतला जाणार आहे आरोग्यबाग भरती संदर्भातचा महत्त्वाचा निर्णय पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो तुम्ही पाहू शकता बघा आरोग्य विभागाच्या परीक्षा पुन्हा रखडणार तर आरोग्य विभाग भरती संदर्भात मग अतिशय महत्त्वाची बातमी आहे संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार मित्रांनो पेपरला आलेली बातमी आहे तर बघा संपूर्ण माहिती काय राज्याच्या आरोग्य विभागातील गटक आणि ड घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी रिक्त जागांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे या संदर्भात आरोग्य विभागातील पदांची वस्तुस्थिती सांगणारी बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर जे आहे ते पुन्हा एकदा तपासण्याचे आदेश आरोग्य विभागाचे आयुक्त तुकार तुकाराम मुंडे यांनी दिलेले आहेत तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाचे जे आयुक्त आहेत तुकाराम मुंडे यांनी जे काही रोस्टर आहे ते तपासण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे परीक्षेला आणखी विलंब लागण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये आरोग्य विभागाच्या गटकं आणि डच गटाच्या रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती मात्र परीक्षेदरम्यान फुटीचे प्रकरण आढळून आल्याने ती रद्द करून नवी परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले मात्र अजूनही ती परीक्षा झालेली नाही आता या परीक्षेसाठी राज्यातील आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त जागांची माहिती पुन्हा एकदा संकलित करण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो ही जी काही रिक्त जागांची माहिती संकलित करण्यात येईल त्यामुळे मित्रांनो तुमच्या ज्या काही आरोग्य विभागाच्या जागा आहेत त्या वाढण्याची शक्यता या ठिकाणी दाट वाढलेली आहे बघा त्यासाठी रोस्टरची पुनर्तपासणी करावी अशा सूचना मुंडे यांनी विभागीय आयुक्त या आणि मागासवर्ग कक्षाला दिलेल्या आहेत तर बघा मित्रांनो ह्या संदर्भात एक परिपत्रकसुद्धा काढण्यात आलं होतं मात्र सरकारी पद्धतीप्रमाणे ही माहिती संकलित करण्यास पुन्हा वेळ लागला तर परीक्षा नेमकी कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गट क व गट डची जी काही परीक्षा आहे तर ती कधी होईल या संदर्भात तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे का त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे का ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमचं नाव आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अर्ज लिहून पाठवा की मला आरोग्य विभागामध्ये अर्ज करायचा आहे त्यानंतर बघा आरोग्य विभागाकडून यापूर्वी अनेकदा माहिती संकलनाचे काम करण्यात आले यापूर्वीच परीक्षा रद्द केल्या नंतर नवीन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यासाठी उशीर झाला त्यात आता आणखी काही महिने रोस्टर तपासण्यात गेले तर गेल्या वर्षभरापासून परीक्षेची वाट बघत असलेले विद्यार्थी हतबल होतील आरोग्य विभागाने तातडीने याबाबत निर्णय घेऊन परीक्षांच्या तारखा जाहीर कराव्यात यावर विद्यार्थी संघटना ठाम आहेत अशीसुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आरोग्य विभागासंदर्भात घेण्यात आलेला आहे तो म्हणजे असा की रोस्टर पुनर्तपासणी करण्याचे आदेश माननीय आय ए एस तुकाराम मुंडे साहेब यांनी दिलेले आहेत तर अतिशय महत्त्वाची बातमी मित्रांनो या ठिकाणी होती पेपरमध्ये आलेली बातमी आहे तर अतिशय महत्त्वाची बातमी होती सर्व विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण माहिती आपण पाहिलेली अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद